गणपति बाप्पाचा जय जयकार करताना मोर्या का म्हणता। वाचा कथा, गणपति बाप्पाचा उत्सव 19 सप्टेंबर पासून सुरू झाला आहे। यानंतर 1.5 दिवसाच्या बाप्पाचे विसर्जनही झाला आहे। गणेशोत्सव सर्वांचा आवडता सण आहे। बुद्धिदाता, विघ्नहर्ता, सुखदाता गणपति बाप्पाला अनेक नावांनी ओळखले जाते आणि त्याच्या अनेक कथाही प्रचलित आहे। गणपती बाप्पा आणताना, गणेशाची आरती करताना आपण शेवटी गणपती बाप्पा मोर्या म्हणतो, तर जय जयकार करताना मोर्याच का म्हणतो जाणून घेऊया। गणपती बाप्पा सोबत मोर्या का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावे। गणपती बाप्पा सोबत मोर्या शब्द कुठून जुळून आला यामागे जुनी कथा आहे। महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे। 1375 मध्ये जन्मलेले मोर्या गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते। मोर्या गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतमतांतरे आहेत। वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोर्या गोसावी यांनी 42 दिवस थेऊर इथं जाऊन कठोर तपश्चर्या केली। ही तपश्चर्या बघून मोर्या गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं। आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोर्या गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले। चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये अंघोळ करत असताना मोर्या गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला। मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे। असे सांगितले जाते की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोर्या गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले, परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना। यामुळे मोर्या गोसावी नेहमी दुःखी राहत होते। एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल। दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले। कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती। देवांनी त्यांना दर्शन दिले। ही मूर्ती मोर्या गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली। त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली। हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते। गणपती सोबत येथे मोर्या गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चारण करता गणपती बाप्पा मोर्या अवश्य म्हणतात। पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोर्या बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोर्या म्हटले जाते।